शिवसेना गुट के विधायक अरविंद सावंत मंगलवार को नागपुर दौरे पर थे। दौरे के दौरान उन्होंने पत्रकारों से बात की। पत्रकारों से बात करते हुए उन्होंने कहा कि चुनाव आयोग ने बीजेपी की पटकथा पर फैसला दिया और यह फैसला असंवैधानिक है। शिंदे समूह द्वारा उठाया गया रुख देशद्रोही है और संविधान की अनुसूचित 10 में दल बदल पर प्रतिबंध का उल्लंघन है। शिंदे समूह ने एक बार में पार्टी नहीं छोड़ी बल्कि चरणों में जाकर भाजपा शासित राज्यों में गए। CBI की तरह अब चुनाव आयोग भी बिकाऊ हो गया है। मुळात असे बघा, कुठल्याही सर्वसामान्य माणसाला विचारा की हा पक्षद्रोह आहे की नाही, आणि मग जर पक्षद्रोह आहे तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानातील परिशिष्ट 10 प्रमाणे ज्या लोकांनी पक्ष स्वेच्छेने सोडला त्यांना अपात्र करणं नियमबाह्य कायद्यानं बंधनकारक आहे की नाही, मग जर ते कायद्यानं बंधनकारक असेल तर त्याचा निर्णय व्हायला हवा। पहिली गोष्ट अशी आहे की पक्षांतर बंदी होऊ नये म्हणून हा कायदा आला। ती ज्या पद्धतीनं विकले जातात, घोडेबाजार होतो म्हणून त्यांनी आकडा मोठा केला 2/3, म्हणजे 2/3 जर सदस्य गेले तर त्याच्यातसुद्धा त्यांनी पुढं असं म्हटलं की त्याला गट निर्माण नाही करता येणार, त्याला कुठल्या तरी पक्षामध्ये जाऊन विलीन व्हावं लागेल। ते झालंय का? मुळात 2/3 लोकंसुद्धा एकाच वेळी गेली आहेत का? तर नाही, ती सुद्धा टप्प्याटप्प्याने गेली आहेत आणि म्हणून कायद्यानं ते अपात्र व्हायला हवेत। पुढच्या गोष्टींचा संदर्भ घेण्यापेक्षा घटनाक्रम जर घेतला तर लक्षात येतं की तेव्हा शिवसेना पक्ष सोडून नवीन पक्ष निर्माण केला होता, गट निर्माण केलं होतं, काही नव्हतं ना, आणि कुठं गेले? राज्यात बसून नाही ना गेलं, बरं पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहून त्यांनी आपलं मांडणं असं तर गोष्ट वेगळी। ते पक्षाच्या बैठकीला नाही आले, त्यांनी पक्षाचा व्हीप नाही पाडला, ते भारतीय जनता पार्टीची जिथं राज्य आहेत त्यांच्या आश्रयाला गेले, मग ते सुरतमध्ये गेले तरी गुजरातमध्ये गेले, मग गुवाहाटीत गेले म्हणजे आसाममध्ये गेले, गोव्यात गेले, या तिन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे। मग आपल्या राज्यात आपल्या पक्षाच्या विरुद्ध द्रोह करण्यासाठी इतर राज्यातला आश्रय घेणं हा सरळ सरळ पक्षद्रोह आहे आणि म्हणून ते अपात्रतेस खऱ्या अर्थानं त्यांना त्या संदर्भातला निर्णय द्यावाच लागेल। कार्यालयात जाऊन केले त्यांनी, आता खरं तर तिथंसुद्धा जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने आजची तारीख दिली होती, व्हीपच्या संदर्भात दिली होती, किंवा ज्या पद्धतीनं इलेक्शन कमिशन वागलंय ते इतकं आक्षेपार्ह आहे की पूर्णपणे घटनाबाह्य वागणं त्यांचंसुद्धा आहे। कारण मुळात तुम्ही काय केलं तर 50-55 लोकांमधले 40 लोक गेले, मग 40 लोकांना किती मतं मिळाली ती 55 संदर्भातली त्यांनी धरली। तुम्हा सर्वांना कळतं की बाहेर पक्ष राजकीय पक्ष असतो आणि आतमध्ये विधिमंडळ असतं, विधिमंडळ पक्ष असतो। आता राजकीय पक्ष म्हणून शिवसेनेने 124 जागा लढवल्या, 55-56 जिंकले आम्ही, लढवले 124 ना, मग 124 जे पराभूत उमेदवार झाले त्यांची मतं कोणाची? त्यांचा बाप नाही का कोण? हां का फक्त तो पक्ष म्हणजे विधान आमदार म्हणजेच पक्ष आहे की खासदार म्हणजे पक्ष आहे? मग जे लोक आमच्या पक्षचिन्हावर आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी दिलेल्या AB फॉर्म घेऊन जिल्हा परिषद लढवतात, महानगरपालिकेच्या निवडणुका लढवतात, नगरपालिकांच्या निवडणुका लढवतात, जिंकतात हरतात, दोन्ही मतं कोणाची? मग हा विचार केला नाही त्यांनी आणि थेट त्यांनी 40-40 ते तुणतुणं वाजवलं। ते सगळं त्यांना दिलेलं स्क्रिप्ट होतं, ते भारतीय जनता पार्टीकडनं आलेलं स्क्रिप्ट होतं। जेव्हा त्यांच्या नियुक्त्याच मुळात आक्षेपार आहेत, ज्या विजय गोयल अनिल गोयलांनी नोव्हेंबरच्या अखेरीस ते निवृत्त होणार होते, त्यांना 19 राजीनामा द्यायला लावला 19 नोव्हेंबरला, आणि 21 नोव्हेंबरला त्यांना आयुक्त करून टाकलं। याचा विचार, याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ असं आहे की सेलेबल कमोडिटी आहे, हे विकाऊ लोक आहेत, ही विकाऊ लोक त्यांना तुम्ही आम्ही तुम्हाला हे देतो तुम्ही आम्हाला हे द्या। अहो जेव्हा एखादा सरन्यायाधीश निवृत्त होऊन राज्यसभा सदस्य महिन्यावरच होतो, मग त्यांनी दिलेल्या न्यायाबद्दल शंका निर्माण होते की नाही? दुसऱ्या दुसरे राज्यपाल होतात ताबडतोब,
मग त्यांनी दिलेल्या संदर्भात काय न्यायाधीश आज काल निवृत्त झाला, महिन्याभरात तुम्ही राज्यपाल. ही सगळी बिकाऊ संस्था उभ्या राहिल्या. सी बी आय असू द्या, इन्कम टॅक्स असू द्या, नार्कोटिक्स असू द्या, ईडी असू द्या, आता इलेक्शन कमिशन त्याच पद. बी सी एन न्यूज के लिए अभिषेक पानसी की रिपोर्ट.